नीट परीक्षा दोन हजार चोवीसमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत बिहारमधून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातही नांदेड कडून लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांनाही काल रात्री अटक करण्यात आली तसंच लातूरच्या आणखी दोन सहाय्यक शिक्षकांसह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना ना केली जाणार आहे दरम्यान याच प्रकरणाचा पुढचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक पाटणा आणि गुजरातच्या गोधरा इथं पोहोचलं आहे या दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या